Я дешал прощаться на отца! Я дешал прощаться на отца! Я дешал अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. राष्ट्रीय महामार्ग 266 गुहागर्दे विजापूर हा तासगाव शहराच्या बाहेरून वासुंबे मार्गे पुढे विजापूरला जातो. वासुंबे हद्दीतल्या ग्रामीण रुग्णालयासमोरील धोकादायक वळणावर हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून आज अखेर 54 लोकांना आपला प्राण गमवावा लागलाय. तर अपघातातल्या अनेक लोकांना कायमचं अपंगत्व आले. गेल्या वर्षी मुंबई पोलीस दलातील वासुंबे येथील तरुण असणारे सुशांत शेळके यांचा या वळणावर जागीच मृत्यू झाला होता. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला श्रद्धांजली वाहत अनोखं आंदोलन केलं. सुशांत शेळके यांच्या अपघाती निधनानंतर वासुंबे परिसरातले सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, गावातले इतर लोकप्रतिनिधी, तालुक्यातले आमदार, खासदार, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, तासगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी हे धोकादायक वळण काढण्याबाबत फक्त वेळ काढूपणाचं धोरण अवलंबत आहेत. परिणामी अपघाताची मालिका आज अखेर सुरूच आहे. शेळके यांच्या मृत्यूला आज रोजी तिथीप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होते. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आणि गेल्या 1 वर्षात धोकादायक वळणाबाबत तालुका प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून कोणताच ठोस निर्णय न झाल्यामुळं अपघाताच्या ठिकाणी आजीमाजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी प्रशासनाचा आणि राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करत श्रद्धांजली वाहिली आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून धोकादायक वळण कायमस्वरूपी हटवण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी आंदोलनावेळी केली. पाहुयात काय म्हणतायत आंदोलक. त्या ठिकाणी आमचा मित्र मुंबई पोलीस सुशांत उर्फ संदीप शेळके याचं अपघाती निधन झालं. त्यावेळी लोकप्रतिनिधी आमदार असू देत, खासदार असू देत, त्यावेळी वासुंबेगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ या सर्वांनी बैठक घेतलेली होती आणि तहसीलदार साहेब होते, हायवेचे भागवान साहेब, शेळके साहेब यांच्या समवेत गेस्ट हाऊसवर बैठक झाली. त्यावेळी ठरलं होतं की तीव्रतेचं वळण हे आम्ही काढणार आहोत, लवकरात लवकर काढणार आहोत. पण त्याच्यानंतर आज अखेर 54 अपघात या ठिकाणी झालेले आहे. मागच्या वेळी अपघात झाला त्यावेळी मणे रोजरीचा एक मित्र आमचा आज ह्या ठिकाणीच लोखंडी पोल आहे, ह्या पोलवर त्याची गाडी गेली. पण एवढं होऊन परवा एक अपघात झाला इथं, त्यावेळी तासगाव पोलीसचे बोंबाशे दादा म्हणून आहेत त्यांचाही अपघात झाला. म्हणजे असं किती वेळ काढू पण तुम्ही धोरण करणार आहे. आम्ही ज्यावेळी मागच्या वेळी आंदोलन केलं त्यावेळी आम्हाला सांगितलं की आम्ही प्रोसेसमध्ये घेणार आहोत, 30 तारखेपर्यंत तुमचा काय असेल ते तुम्हाला निर्णय देईल. पण आज अखेर यांनी नुसतं कागदी घोडं नाचवणं त्या व्यतिरिक्त कोणतंही काम केलेलं नाही आणि ह्यामुळं वासुंबे ग्रामपंचायतचा सरपंच व एक ग्रामस्थ आणि ह्या हायवेची झळ पोचलेला व्यक्ती म्हणून बोलतो तुम्हाला की आम्ही 10 दिवसात येत्या ह्या तोडगा निघाला नाही तर आहे ह्या ठिकाणी रस्ता रोको करून अमरण उपोषणाला बसणार आहोत. शासनानं जर दाद घेतली नाही तर आम्हाला काय करावं लागेल ही जनता आमची तुम्हाला दाखवून देणार आहे. पूर्ण वासुंबेचे ग्रामस्थच नाही, इथल्या पंचक्रोशीतल्या प्रत्येक गावातला इथं व्यक्ती एक अपघात झालेला आहे आणि एक जिल्ह्यावर नियोजन अपघात नियोजन समिती असती त्या समितीकडे सुद्धा तहसीलदार साहेब असू दे किंवा इथे स्थानिक प्रशासन असू दे यांनी तिची दाद दिलेली नाही किंवा तिथं नोंद ही केलेली नाही की या ठिकाणी किती धोकादायक वळण आहे. एवढं बोलून आम्ही थांबतो पण शासनाला एकच इशारा देतो, येत्या 10 दिवसात आम्हाला उत्तर नाही भेटवलं तर आम्ही 10व्या दिवशी इथं रस्ता रोको करून उपोषणाला बसणार आहोत सर्व वासुंबेचे ग्रामस्थ. एवढं बोलून आम्ही एकच सांगतो या वेळ काढू करणारपणाच्या शासनाचा धिक्कार असो. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो. या वर्षी याच दिवशी आमच्या गावचे सुपुत्र मुंबई पोलीस संदीप शेळके यांचं अपघाती निधन या ठिकाणी झालेलं आहे.
त्या निधनानंतर आम्ही हायवे प्रशासन आणि तहसीलदार प्रांत अभ्यास ज्या ज्या संबंधित कार्यालय आहेत त्यांच्याशी संपर्क साधून बऱ्याच वेळा निवेदन दिले, 8 ते 10 वेळा निवेदन दिले, त्यांनी 10 वेळा शब्द दिला की हे धोकादायक वळण काढतो असं. त्यात चोख पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख आपली भूमिका बजावलेली आहे. हा स्पॉट ब्लॅकस्पॉट आहे असं त्यांनी डिक्लेअर करून लेखी स्वरूपात हायवे प्रशासनाला कळवलेलं आहे की हा ब्लॅकस्पॉट आहे आणि हा धोकादायक वळण काढला पाहिजे. तरीसुद्धा झोपेचं सोंग घेणाऱ्या या प्रशासनाचा डाग आणण्याचं काम आम्ही इतर पुढच्या काळात करणार आहोत. आणि तहसीलदारांनी जे आम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेट दिलं होतं त्याचीही मुदत संपलेली आहे. आज वास्तविक पत्ता आम्ही इथं या प्रशांचा शेळकेचा याचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रमच आम्ही हायवेवर घेणार होतो. म्हणजे तरी लक्षात यावं त्यांच्या की बाबा नेमकं काय झालं इथं ते. म्हणून तरीसुद्धा आम्ही ते संयम पाळला, आम्ही दिलेला शब्द पाळला आणि आम्ही त्याला दोनच दिवसात निवेदन देणार आहोत. आणि इतर पुढच्या काळात हे नाही निघालं तर आम्ही कायदा हातात घेऊन ते त्याला नोटीस देऊन आम्ही स्वतः हातानं आमचं मशीन सांगून ते वळण काढणार आहोत. हे या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो. जाईल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा.